पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या, पत्रकार सुरक्षा समितीची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिसे यांची रिफायनरीच्या एका दलाने अपघात घडवून निर्गुण हत्या केली। या हत्येचा सर्वत्र निषेध होत आहे, तेव्हा वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीवर जलगत गती न्यायालयात खटला चालवून त्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समिति ठाणे जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी उल्हासनगर व पोलीस उपायुक्त परिमंडल 4 यांना निवेदन देण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिसे यांची रिफायनरीच्या दलालांनी हत्या केली आहे। या हत्येचा निषेध करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, पोलीस उपायुक्त डॉ सुधाकर पठारे यांना निवेदन देऊन निषेध केला आहे। निवेदन देताना पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज जैन, जिल्हा महासचिव रामेश्वर गवई, सचिव जाफर वनू, उपाध्यक्ष संजय साळवे, संघटक विशाल कुरकुटे, अशोक शिरसाट, संदीप साळवे, नितिन पाटणकर, साहिल यदुवंशी, कुलदीप सागर, जयसिंग राजपूत, सुभाष खेडकर, सुभाष हटकर आदि पत्रकार उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात शशिकांत वारिसे हे महानगरी टाइम्सचे निवासी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत। त्यांची 6 फेब्रुवारीला ते त्यांच्या ॲक्टिवाने प्रवास करत असताना तेथील एका रिफायनरीच्या दलाल असलेल्या एका गावगुंडाने त्यांची गाडीने अपघात घडून त्यांची हत्या केली आहे। या हत्येचा सर्वत्र निषेध होत आहे। या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि या आरोपीवरती कठोरात कठोर शिक्षा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही उल्हास पत्रकार सुरक्षा समिति ठाणे जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष मनोजभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस उपायुक्त परिमंडल 4 यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात मागणी केली आहे की शशिकांत वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला जलदगती न्यायालयात ताबडतोब कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही पत्रकार सुरक्षा वतीने केली आहे। रत्नागिरी येथे रिफायनरीच्या इथे महानगरी टाइम्सचे पत्रकार व निवासी संपादक शशिकांतजी यांची निगरून हत्या करण्यात आलेली आहे। तिथले जे गावगुंड आहेत त्यांनी त्यांच्यावर गाडी टाकून आणि त्यांची हत्या केलेली आहे। सर्व महाराष्ट्रामध्ये त्याचा निषेध होत आहे। पत्रकार सुरक्षा समितीतर्फे आम्ही प्रांतला आणि DCP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा होऊन जन्मठेपची शिक्षा व्हावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। प्रतिनिधी संदीप साळवे, उल्हासनगर।